नमस्कार. बसा. मी पद्मिनी इनामदार. इनामदार फूड प्रॉडक्टच्या चेअरपर्सन आपणच ना? हो. फूड पॉयझनिंगची बातमी कळलीच असेल तुम्हाला. हो, म्हणजे आज दुपारीच बातमी कळली मला ती. मग त्याविषयी आपलं काय मत आहे? ह्याविषयी निश्चित अजून मला काही माहिती नाही आहे. काहीच कसं माहिती नाही तुम्हाला? म्हणजे माझ्याकडे अजून काही इन्फॉर्मेशन आली नाही आहे. तुमचे एमडी कुठे आहेत? ते सध्या इथे नाही आहे. आणि सीईओ? ते रजेवर आहेत. एमडी हजर नाही, सीईओ रजेवर आहेत आणि यांना काही माहीत नाही. तुमची कंपनी चालते कशी हो? एक्सक्यूज मी, हे बघा, इट जस्ट अ कोइन्सिडन्स. निव्वळ योगा योग आहे हा. आणि ॲज अ चेअरपर्सन मी तुमच्या समोर उपस्थित आहे. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे ते तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, या फूड पॉयझनिंग प्रकरणामागचं कारण कळू शकेल आम्हाला? हे बघा, तसं निश्चित असं कारण सांगता येणार नाही, पण मला माहिती आहे की या प्रकरणात आमच्या कंपनीचा काही दोष नाही आहे. असं तुम्हाला का वाटतं? कारण आमच्या कंपनीत तयार होणारा माल हा नेहमीच उत्कृष्ट दर्जाचा असतो. असं सगळंच सांगता तो, पण प्रत्यक्षात काहीच नसतं. हे बघा, इतरांचं मला माहीत नाही, पण आय एम कॉन्फिडंट अबाउट इनामदार फूड प्रॉडक्ट्स. आमच्या कंपनीच्या बाबतीत ही अशी घटना पूर्वी कधीच घडली नाहीये. आमचा रेकॉर्ड एकदम क्लिअर आहे. मग आत्ता जसं का घडलं? म्हणजे श्रीकांत इनामदारांचा मृत्यू आणि त्यानंतर डायरेक्टर्स बोर्डवर झालेले बदल यांच्यामुळे कंपनीच्या कामात काही? हे बघा, तुम्ही भलते सलते निष्कर्ष का काढताय? त्या कशाचाही या घटनेशी काही संबंध नाहीये. मला माहितीये की जे घडलंय ते खूप गंभीर आहे आणि तुमच्याच इतका त्याचा धक्का मलाही बसलाय. जोपर्यंत माझ्याकडे काही ऑफिशियल माहिती येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही सांगू शकत नाही आणि मी काही बोलू शकत नाही. आय एम सॉरी. ठीक आहे, मग निघतो आम्ही. चला. आई काय हो? काय झालं आई? ही बातमी वाचलीस तू? कसली बातमी? अगं, त्या इनामदार फूड प्रोडक्ट्स मध्ये प्रचंड गोंधळ झालाय. त्यांनी बनवलेला ज्यूस पिऊन विषबाधा झाली लोकांना. अशा बऱ्याच कंप्लेंट आल्यात पोलिसांकडे. अरे बापरे, मग अगं असं काय करतेस? 10% शेअर्स आहेत आपले त्या कंपनीमध्ये. त्या शेअर्सच्या किमतींवर पण परिणाम झालाय अशी ही बातमी आहे. सागर परचुरेचा फोन आला होता तेव्हा डिसिजन घेऊन मोकळं व्हायला पाहिजे होता मी. कशाबद्दल? अगं, त्याला इंटरेस्ट होता आपले शेअर्स विकत घेण्यात. जी काही योग्य किंमत आहे ती देऊन तो आपले शेअर्स विकत घ्यायला तयार झाला होता. तेव्हाच विकले असते ना तर बाबाने इन्व्हेस्ट केलेले पैसे तरी वसूल झाले असते. आता कोण घेणार आहे ते शेअर्स? आई, मला असं वाटतं मी मुंबईला जाऊन त्या सागरला पुन्हा एकदा भेटून घ्यावं. तुला काय वाटतं? रणजी, आपली इथं कोट्यावधीची मालमत्ता आहे, अनेक बिझनेस आहेत. इथे किती माणसं काम करतात, आपल्याला किती प्रॉफिट होतो याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? नाही, कारण इकडे आपले सी ए आणि ऑफिसर सगळे बघतात, कारण तुम्हाला त्याच्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे ना. मी कशाबद्दल बोलतोय? तू कशाबद्दल बोलतेस? नाही, आम्ही बरोबरच बोलतोय. म्हणजे आपल्या एवढ्या मोठ्या पसाऱ्याकडे बघायला तुम्हाला वेळ नाही आहे आणि त्या इनामदारांच्या कंपनीत 10% आपले शेअर्स आहेत तर तुम्हाला एवढी काळजी वाटते का? ठीक आहे, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? मी त्या शेअर्समध्ये लक्ष घालू नको ना? ओके, राहिलं. नाही, आम्हाला असं काही म्हणायचं नाही आहे, पण रणजीत, तुम्ही आम्हाला फसवू नाही शकत. मी तुला काय फसवतोय? पण नाही, म्हणजे काय आहे की मुंबईला जाण्यासाठी तुम्ही नेहमी काही ना काहीतरी कारणं शोधतच असता ना. आता हे शेअर्सचं कारण मिळालं खरं? तसं काही नाही आहे. हे शेअर्स जर आपण आत्ताच विकले तर काहीतरी पैसे येऊ शकतील म्हणून मी. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. नाही म्हणजे तुम्ही जाऊन या तसे 4 दिवस मुंबईला. अरे हो, एक काम करा, तुम्ही बरोबर त्या मल्लिकाला घेऊन जा. काय, कशासाठी? हो, असं काय करताय? त्यांचं एक घर आहे ना तिथे. अहो, त्या म्हणत होत्या की त्यांनाही जाऊन यायचंय म्हणून. आता आणायचे तुम्ही जाता तर तुम्हालाही तिची कंपनी होईल ना. तुम्ही बरोबर घेऊन जाता. आता कोण कोणाला फसवत? आता मी काय केलं? हाही तुझा तो लग्न मिशन लग्न मधला प्लॅन दिसतोय. म्हणजे इतके दिवस मी म्हणतोय मला मुंबईला जायचंय तेव्हा तुझी बिलकुल तयारी नाही. आता आता काय झालं मग? रणजीत, हा मुंबईला जायचा विषय कुणी काढला होता? हे बघ, तू किती डावपेच लढव त्याचा काही एक उपयोग होणार नाही. ठीक आहे ठीक आहे, मी घेऊन जातो मल्लिकाला.
आणि तिकडे सोडून येतो तिला. म्हणजे कायमचाच प्रश्न सुटतो. नीलम, आशूचा फोन लागला? नाही मॅम, त्यांचा फोन बंद आहे. शी, बरं सागरचा तरी फोन लागला का? त्यांचा लागला, पण ते गावी गेलेत. त्याला ताबडतोब यायला सांगितलंस ना तू? ते म्हणाले उद्या सकाळपर्यंत इथे पोहोचतो म्हणून. थँक गॉड, ऍटलीस्ट त्याचा तरी कॉन्टॅक्ट झाला. प्रतिमा कपूर आले होते ना इथे, मी त्यांना थांबायला सांगितलं होतं. हो, त्या बऱ्याच वेळ इथे बसलेल्या, पण अचानक त्यांना काहीतरी काम आठवलं म्हणून त्या गेल्या. मला काही निरोप दिला का त्यांनी? हो, त्या म्हणाल्या तुमचं हे सगळं आटोपल्यानंतर तुम्ही एकदा त्यांना कॉन्टॅक्ट करा म्हणून. एक्सक्यूज मी मॅम, आपल्या कंपनीचा काही एक दोष नाही आहे मॅम. काही एक होणार नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. थँक्स. गुड आफ्टरनून, एन आमदार फ्रूट प्रोडक्ट्स. हो आहेत. नाही, सध्या ते मीटिंगमध्ये आहेत. हो ठीक आहे, नक्की मी निरोप देईन. ओके थँक्यू. कोणाचा होता फोन? कोणी इन्स्पेक्टर धुरत होते, त्यांना तुमच्याशी या केस संदर्भात थोडं बोलायचं होतं. ते इथे यायला निघालेत. ठीक आहे, मग ते आले की त्यांना माझ्या केबिनमध्ये पाठवून दे. डेफिनेटली. आणि आशूला फोन ट्राय करत राहा कॉन्टॅक्ट होईपर्यंत. काय झालं, गाडीचं काही बिघडलंय का? नाही ग, आपण इकडे पोचता पोचताना मला बॉनेटमधनं काहीतरी आवाज झाल्यासारखं वाटलं, म्हणून बघतोय सगळं ठीक आहे ना. तुम्ही राजारामला काय बियर आणायला पाठवलेत? हो. का काय? पिण्यासाठी. पण कशाला प्यायची बियर वगैरे? अरे पण नको ना पिऊस तू, मी काय आग्रह नाही केला तुला पी म्हणून. मी पिणारच नाहीये, पण तुम्ही पिऊ नका. ओके डार्लिंग, तू म्हणशील तसं. तुला काय भीती वाटते का माझी? नाही म्हणजे मी इतकं तुझ्याशी चांगलं वागतोय याचा अर्थ माझ्या मनात काहीतरी डाव आहे असं वाटतं तुला? आहे का? असूही शकतो. जाऊ द्या. काही असलं तरी मला काहीच फरक पडत नाही. मी आजपर्यंत इतक्या वेळा तुझ्याशी वाईट वागलोय, पण तरीही तू इतकं चांगलं का वागतेस माझ्याशी? कारण कधीतरी हा दिवस उजाडेल याची मला खात्री होती म्हणून. आणि अशी खात्री तुला का होती? तुमचं जेव्हा स्थळ आलं ना, तेव्हा बाबाने मला सांगितलं तू हे लग्न कर, म्हणून मी केलं. म्हणजे बाबांच्या शब्दाला मान द्यायचा म्हणून तर केलंच, पण अजूनही एक महत्त्वाचं कारण होतं. काय? भविष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना बाबांना नक्कीच कळतात, त्यामुळे तुमच्याशी लग्न करून माझं जर वाईटच होणार असतं तर त्यांनी मला असं कधीच सांगितलं नसतं. नाही, हा अँगल माझ्या लक्षातच आला नाही. काय ग, नक्की तुझं फिलिंग काय होतं माझ्याशी लग्न करताना? थोडी मनात शंका होती. म्हणजे एवढ्या मोठ्या घराण्यातला मुलगा माझ्यासारख्या गरीब मुलीशी का लग्न करतोय असं वाटलं. मुलामध्ये नक्की काहीतरी प्रॉब्लेम असणार असं सांगून कित्येक जणांनी घाबरवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आणि तरीही तू डगमगली नाहीस आणि अत्यंत धीराने तू माझ्याशी लग्न केलंस. ग्रेट. बरं ते जाऊ द्या. तुमच्या मनात काय फिलिंग होतं माझ्याशी लग्न करताना? अत्यंत संताप आणि तिरस्कार होता मला तुझ्याबद्दल. का? मी वाया गेलोय असा शिक्का मारून मला सुधारण्यासाठी हे लग्न ठरवण्यात आलं होतं. मला आता लग्न करायचं नाही असं मी अनेकदा सांगून बघितलं,
पण दादाही हट्टाला पेटला होता आणि एका मर्यादेनंतर मी त्याला विरोध करू शकायचो नाही म्हणून मी या लग्नाला होकार दिला. पण त्या क्षणी मी असं ठरवलं की ही जी कोणी मुलगी माझ्या गळ्यात बांधण्यात येते तिला तुम्ही माझी बायको करू शकता पण तिला बायकोचा दर्जा द्यायचा का नाही हे फक्त माझ्या हातात आहे. आणि एकदा मी पेटलो की मी किती दुराग्रही आहे तुलाही माहिती आहे. मी ठरवलं बायको म्हणून आयुष्यात कधीही तुला स्पर्शही करायचा नाही. आणि हा तुमचा निश्चय तुम्ही आयुष्यभर पाळलात. हो पण या सगळ्यात माझी काही चूक नाहीये असा विचारही तुमच्या मनात आला नाही? कारण मी असाच आहे. नाही पण आज सकाळी इथे आल्यापासून तुमचं जे काय चाललंय ते सगळं बघता हा निश्चय तुमचा फार काळ टिकेल असं मला नाही वाटत. पण तो मोडायचा म्हणूनच आपण इकडे आलो ना. चल इकडे फार गरम होत आहे आज जाऊया आपण. समुद्रावर जाऊया ना थोडा वेळ. तुझी ही सूचना मला काही फार बरोबर वाटत नाहीये. नाही पण आज तुझ्या कुठल्याही गोष्टींना विरोध करायचा नाही असं मी ठरवलंय. चला काय समुद्र बीच काय ते एकदा बघून घेऊया. हॅलो इन्स्पेक्टर धुरत क्राईम ब्रांच. हो म्हणजे तुम्ही येणार हे कळवलं होतं मला. काय एक्झॅक्टली प्रकार काय हा? मॅडम अंबर हॉलमध्ये काही लोकांना ज्यूस पिऊन उलट्या जलप सुरू झालेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यातल्या काही लोकांची परिस्थिती खूप गंभीर आहे. हो म्हणजे मी टी व्हीवरती ऐकली ही बातमी. तो ज्यूस आमच्या कंपनीचा होता असं खोटं नाटं सांगता येते. हे कसं शक्य आहे? आत्तापर्यंत लाखो ज्यूसचे पॅक्स आम्ही विकलेले कधीच घडलं नाही असं. मॅडम टी व्हीवर फक्त ही एकच बातमी दाखवत आहेत पण आमच्याकडे अशा 3 तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी तुमच्याच कंपनीचा ज्यूस पिऊन लोकांना विषबाधा झाली आहे. हे कशावरून सिद्ध होतं? सॉरी पण हे बघा तो ज्यूस अतिशय काळजीपूर्वक पॅक केला जातो. मॅडम पोलिसांनी लॅब अनालिसिस केलेलं आहे. या ज्यूसमध्ये वापरलेले प्रिझर्वेटिव्ह प्रमाणापेक्षा जास्त तर आहेतच पण ते विषारी सुद्धा आहेत. त्यामुळे तुमच्या ज्यूस प्लांटचे आणि पॅकेजिंग डिपार्टमेंटचे आम्हाला झडती घ्यावी लागेल. माझ्याकडे तसे ऑर्डर्स आहेत. माझी माणसं बाहेर थांबली आहेत. हे वॉरंट प्लीज तुमच्या माणसांना कोऑपरेट करायला सांगा. ठीक आहे. हॅलो नीलम ते प्लांट मॅनेजर जोशी आहेत ना त्यांना जरा फोन लावून दे. तुम्ही खुशाल झडती घेऊ शकता. माझी खात्री आहे तुम्हाला काहीही सापडणार नाही. हॅलो जोशी. हां हे इन्स्पेक्टर धुरत आलेत इथे माझ्या समोरच बसलेत. त्यांच्याकडे वॉरंट आहे आपल्या प्लांटची झडती घेण्याचं तर त्यांना कोऑपरेट करा. ठीक आहे आणि मला लगेच फोन करा. थँक्स फॉर युअर कोऑपरेशन. आणखी एक काम होतं. तुमचे MD कोण आहेत? माझे धीर आशुतोष इनामदार. मला त्यांचंही एक स्टेटमेंट लागेल या सगळ्या प्रकरणाविषयी. ते नाही आहेत इथे. मग त्यांना बोलवा मी थांबतो. आहोत अहो ते बाहेरगावी गेले. ही बातमी कळल्यापासून मी खूप त्यांना फोन करायचं ट्राय केलंय. त्यांचा मोबाईलच बंद आहे कॉन्टॅक्टच होत नाहीये. तुम्ही खरं बोलताय असं वाटत नाहीये. मी कशाला खोटं बोलू? मी काही गुन्हा केला नाहीये. ते सिद्ध व्हायचंय अजून. सध्या तरी सगळे पुरावे तुमच्या कंपनीच्या विरुद्ध आहेत. आहेत कुठं ते? हॅलो मेहता मी मांडके बोलतोय रे. बोल मांडके. बातमी कळली का तुला? हो ऐकली ना. मी काय म्हणालो होतं आशुतोष इनामदार आणि पद्मिनी इनामदार नालायक आहेत म्हणून. कंपनी मातीत घातल्याशिवाय राहणार नाहीत म्हणालो होतो ना मी. नाही मलाही तसंच वाटत होतं पण इतक्या लवकर ते सगळ्यांची वाट लावतील असं नव्हतं वाटलं मला. कंपनीच्या शेअर्सची काय पोझिशन आहे? नाही सध्या तरी काय फारसा फरक पडलेला नाहीये पण ही बातमी पसरल्यानंतर इनामदार फूड प्रॉडक्टचे शेअर्स कोसळणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाहीये मांडके. अरे तू मला म्हणाला होतास ना तुझ्या ओळखीचा कोणी माणूस आहे जो शेअर्स विकत घेण्यामध्ये इंटरेस्टेड आहे त्याला ताबडतोब कॉन्टॅक्ट कर. मला माझे सगळे शेअर्स विकायचे आहेत. मांडके आता काय उपयोग आहे?
मी जेव्हा तुम्हाला सांगत होतो तेव्हा तुम्ही ऐकलत नाही, दोघंही ऐकलत नाही. म्हणलात वाट बघूया. मला सांग आता ही बातमी पसरल्यानंतर ते शेअर्स कोणी विकत घेईल असं तुला वाटतं? मग काय काय करायचं काय आता? नाही मला नाही वाटत ते शेअर्स आता कोणी विकत घेईल म्हणून. तर पण मी प्रयत्न करून बघतो. माझा तो माणूस आहे ना त्याला मी विचारतो. तोही फारशी बरी किंमत देईल असं वाटत नाही आहे. म्हणजे तुम्ही फारशी आशा करू नका पण मी डेफिनेटली प्रयत्न करेन. ठीक आहे. अगदी काहीच न मिळण्यापेक्षा जे काही मिळेल ते. या दॅट इज राईट. ओके मी नंतर तुला फोन करू. ओके. हॅलो. हा सागर, मेहता बोलतोय. अरे ती फ्रूट ज्यूस पॉइझनिंगची काय भानगड आहे बाबा? मलाही आत्ताच समजते मेहता. अच्छा अच्छा. बरं, मी तुला अशासाठी फोन केला होता की आपल्याला ते गोखले आणि मांडकेंची शेअर्स मिळवायचे आहेत त्यासंबंधीची हालचाल तुम्हाला थांबवायला सांगितली होती. पण आत्ताच मला मांडकेचा फोन आला होता, तो आपणहून स्वतःचे शेअर्स विकायला तयार झालाय. बोल मी काय करू? मेहता आता मी मुंबईच्या बाहेर आहे, मुंबईला यायला निघालो. त्यामुळे लाईन ऑफ ऍक्शन काय आहे ते मलाही माहिती नाही आहे. हा तुम्ही करण्यासारखं काय असेल तर फोन करून कळवेन मी तुम्हाला. हा ठेवा फोन. ओके बाय. हॅलो. बोला परचुरे. मग काय म्हणली की राव, हाच बॉम्ब ठेवणार होता ना कंपनीत? बॉम्ब? कसला बॉम्ब? कशाबद्दल बोलता तुम्ही? हे सगळं तुम्ही आणि भाऊनीच घडवून आणलं बरोबर ना? अहो काहीतरीच काय परचुरे, भाऊ तर कितीतरी काळ दिल्लीतच आहेत ना, माझा याच्याशी काहीच संबंध नाही. सांगताय काय म्हणलिक राव? असं तुम्ही सांगायचं, कोणी काही विचारलं तर सांगायचं की मला काही माहिती नाही, मी रजेवर गेलेलो होतो, त्यामुळे जे काही घडलंय त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही. अच्छा अच्छा. म्हणजे या प्रकरणात मी अडकू नये म्हणून तुम्ही मला रजेवर जायला सांगितलं होतं बरोबर आहे ना मंडलिकराव? काय करणार परसुरे, आता तुम्हाला एकदा आमचं म्हटल्यानंतर तुमची काळजी घ्यायलाच हवी नाही का? चला आता काही दिवस तरी मला आणि भाऊंना फोन करू नका, फक्त काय काय घडतंय तेवढंच पाहत राहा. ठेवा आता फोन. हॅलो मंडलिक बोलतोय.